नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, खडकीतील अग्रसेन पतसंस्था या पतसंस्थेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील जिल्हा न्यायालयामध्ये खटला चालू आहे. बँकेचे संचालक मंडळ आणि कामगार यांच्या विरोधात या ठिकाणी अपील दाखल करण्यात आलेलं आहे. या प्रकरणात आज जिल्हा न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. हा नक्की निर्णय काय आहे हे आपण ॲडव्होकेट महेश अग्रवाल यांच्याकडनं ऐकून घेऊयात. कोर्टामध्ये काय आर्ग्युमेंट झाली? अग्रसेन महाराज नागरी पतसंस्था खडकी यांच्यातील तीन कामगार श्रीमती स्नेहल सुये, गरीब कविता तानाजी सागवे, ज्योती नागेश यादव यांनी अटकपूर्व जामीनचा अर्ज मेहरबान कोर्टात दाखल केलेला होता. त्यानंतर त्यांना MPID लागल्यामुळं दुसऱ्या कोर्टात ते वर्ग झालेला होता. त्या कोर्टाने दिनांक 20/11/2020 रोजी इंट्रीम जामीन दिलेला होता व आजपर्यंत हजेरी दिलेली होती. सदरची हजेरीमध्ये या तिघांनी कोर्टा आयोगापुढं हजेरी देऊन त्यांना जी काही माहिती पाहिजे होती त्यांचा जबाब दिलेला आहे. त्या अनुषंगाने तपासायला मदत केलेली आहे असं युक्तिवाद केल्याने मेहरबान कोर्टाने इंट्रीम जामीन जी दिलेली होती ती कायमस्वरूपी केलेली आहे. फक्त एकच अट घातली आहे त्यामध्ये की ह्या तिघांनी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सांगेल त्यावेळेस हजर राहायचं आहे. ह्या शर्तीवरती अटकपूर्व जामीन कायमस्वरूपी तिघांचा करण्यात आलेला आहे. याबाबत आपण आपण काय आर्ग्युमेंट केलेलं होतं? याबाबत आर्ग्युमेंट असं केलं होतं की ह्या तिघांचा ह्या गुन्ह्याशी काही संबंध नाही आहे. त्यातील फिर्यादी बिडगर भगवंत बिडगर ऑडिटर यांनी ह्या तिघांच्या विरोध काही कारण नसताना त्या गुन्ह्याशी काही संबंध नसताना कुठल्याही फसवून बँकेची किंवा खातेदारांची फसवणूक केली नसल्याने सुद्धा त्यांचं नाव जाणून बुजून गोवण्यात आलेलं होतं. हे युक्तिवाद कोर्टाला देखील पटलं आहे आणि आयोगाने देखील सांगितलं आहे की ह्या गुन्ह्याशी यांचे तपासणीमध्ये कुठलाही पुरावा ह्यांच्या तिघांच्या विरोध सापडलेला नाही आहे. त्यामुळं कोर्टाने MPID कायद्याअंतर्गत अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. वास्तविक पाहता MPID कायद्यामध्ये अटकपूर्व जामीन सहज होत नाही आहे, परंतु ह्या तिघांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक चिटिंग किंवा बँकेची फसवणूक किंवा बँकेकडून जे खातेदार आहेत त्यांची कुठल्याही एक पैशाची देखील फसवणूक तपासामध्ये निष्पन्न झालेले नाही आहे. व फिर्यादी यांनी काही कारण नसताना त्यांचे नाव गौवलेले आहे असे युक्तिवाद कोर्टाने मान्य केले आहे. त्याचबरोबर आज कोर्टाने जे 31 डिसेंबरपर्यंत डायरेक्टर संजय अग्रवाल यांना एक मुदत दिलेली होती अमाऊंट भरण्याची, 23 लाख रुपये त्यांना भरण्यासाठी सांगितले होते. त्याचप्रमाणे आयोग जे आहे त्या आयोजना एन्क्वायरीमध्ये मदत सहकार्य करण्याचं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे त्या आदेशानुसार संजय अग्रवाल यांनी काल 31 डिसेंबर 2020 रोजी कोर्टामध्ये 23 लाख रुपये जमा केलेले आहेत. यापूर्वीही त्यांनी 23 लाख जमा केलेले होते आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना त्यांच्या चौकशीमध्ये सहकार्य केले असल्यामुळे त्यांचाही जामीन कायमस्वरूपी मंजूर करण्यात आलेला आहे. कालपर्यंत हा जामीन टेम्पररी जामीन होता, आता तो कन्फर्म जामीन करण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितलेले पैसे भरले असल्यामुळे त्यामुळे आता डायरेक्टरपैकी संजय अग्रवाल हे डायरेक्टर आणि 3 कर्मचारी जे बँक पतसंस्थेतले जे 3 कर्मचारी आहेत यांना जामीन मिळालेला आहे. बाकीचे जे डायरेक्टर्स आहेत ज्यांच्यावर गुन्हा तक्रार दाखल करण्यात आलेली होती यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये 7 तारीख मिळालेली आहे. 7 तारखेला त्यांचा काय निकाल लागतोय हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.